अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले बुधवारी म्हणजे चोवीस जुलैला त्यांनी नागपुरात एक पत्रकार परिषद घेतली आणि अनिल देशमुख यांच्या अटकेसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला फडणवीसांनी अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकवलं ईडीची चौकशी थांबवायची असेल तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करा अन्यथा तुम्हाला अटक करू अशा प्रकारचा दबाव अनिल देशमुखांवर होता त्यासाठी फडणवीसांनी त्यांचा एक खास माणूस अनिल देशमुखांच्या शासकीय निवासस्थानी पाठवला होता त्याच्याकडे चार ऍफिडेव्हिट होते त्यावरती सह्या करण्यासाठी देशमुखांवर दबाव टाकला जात होता पण अनिल देशमुख या दबावाला बळी पडले नाहीत त्यामुळे ईडीनं त्यांना अटक केली आणि त्यांना तब्बल तेरा महिने तुरुंगात राहावं लागलं असा आरोप श्याम मानव यांनी केलाय आता मानव यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचं राजकारण या प्रकरणानं ढवळून निघाले मानव यांनी थेट विद्यमान गृहमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले त्यामुळे अजित पवारांसह ठाकरे पिता पुत्रांच्या अटकेबाबत उलटसुलट चर्चा चालू झाल्या पण खरंच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या अटकेसाठी ट्रॅप लावला होता का तेव्हा परिस्थिती काय होती श्याम मानव यांनी नेमके काय आरोप केलेत अनिल देशमुखांची प्रतिक्रिया काय शंभर कोटींच्या खंडणीचं प्रकरण नक्की काय होतं तत्कालीन गृहमंत्र्यांना अटक काय झाली होती सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी श्याम मानव यांनी आज पत्रकार परिषदेत काय काय आरोप केलेत ते पाहूया तर श्याम मानव यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांच्या निशामण्यावर देवेंद्र फडणवीस होते राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी एक लेटर बॉम्ब टाकला होता या पत्रातनं त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपये गोळा करायला सांगितल्याचा आरोप केलेला या पत्राच्या आधारे तेव्हा देशमुख यांची ईडीकडनं चौकशी सुरू झाली तेव्हा अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीसांनी एका खास माणसाला पाठवलं होतं त्या माणसाकडे चार प्रतिज्ञापत्र होती त्या चारही प्रतिज्ञापत्रांवर सही करा तुम्हाला ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार नाही तसंच तुरुंगात जावं लागणार नाही असा दबाव देशमुख यांच्यावर टाकण्यात आला होता असा आरोप श्याम मानव यांनी केलाय तसंच यामधल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप करण्यात आलेला ठाकरेंनी अनिल देशमुखांना मातोश्रीवर बोलावलं त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पैसा गोळा करायला सांगितलं असा आरोप त्या प्रतिज्ञापत्रात ठेवण्यात आला होता तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रावर आदित्य ठाकरेंचा उल्लेख होता आदित्य ठाकरेंनी दिशा सलियांवर बलात्कार केला यानंतर त्यांनी दिशा सलियनला बालकणीतनं ढकलून देत तिची हत्या केली असं त्यामध्ये लिहिलं होतं तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परबांच्या बाबतीत होतं त्यांची काही बेकायदेशीर बांधकामं असल्याचा उल्लेख या प्रतिज्ञापत्रावर होता तर चौथं प्रतिज्ञापत्र अजित पवारांच्या बाबतीत होतं अजित पवारांनी अनिल देशमुखांना देवगिरी बंगल्यावर बोलवलं तेव्हा अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते तेव्हा अजित पवारांनी अनिल देशमुखांना गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पैसे गोळा करायला सांगितल्याचा आरोप होता या चारही प्रतिज्ञापत्रांवर गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांनी सही करावी असा दबाव त्यांच्यावर होता पण देशमुखांनी सही करण्यास नकार दिला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती त्यामुळे अजित पवारांवर आरोप करणं शक्य नसेल तर देशमुखांनी किमान इतर तीन नेत्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यास त्यांना सांगितलं होतं सह्या केल्या तर ईडीची चौकशी होणार नाही तुरुंगात जावं लागणार नाही अशी ऑफर अनिल देशमुखांना देण्यात आली होती असं श्याम मानव यांनी म्हटलंय पण देशमुखांनी ही ऑफर मान्य केली नाही त्यांनी तुरुंगात जाणं पसंत केलं ते तेरा महिने तुरुंगात राहिले असा गौप्यस्फोट श्याम मानव यांनी केला आता अनिल देशमुख यांच्यावरती इतका दबाव होता की त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असतं असं सुद्धा श्याम मानव यांनी म्हटलंय पण आता श्याम मानव यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं दिसतं यावरती महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं प्रतिक्रिया दिल्या जात आहेत दरम्यान स्वतः अनिल देशमुखांनी सुद्धा श्याम मानव यांच्या दाव्याला दुजोरा दिलाय श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पाठवलेलं त्याच व्यक्तीनं आपल्या फोनवरनं फडणवीसांशी बोलणं करून दिलेलं याबाबतचे सगळे पुरावे माझ्याकडे या माणसाद्वारे फडणवीसांनी पाठवलेली सगळी प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा देशमुखांनी केलाय शिवाय वेळ आल्यावर सगळे पुरावे समोर आणू असं देखील त्यांनी म्हटलंय आधी श्याम मानव यांनी केलेले आरोप आणि त्यावरती अनिल देशमुखांनी दिलेला दुजोरा यामुळे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण झालंय असं म्हटलं जात आहे फडणवीसांनी अनिल देशमुखांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अजित पवारांसह ठाकरे पिता पुत्रांना अडकवण्यासाठी ट्रॅप लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये पण अनिल देशमुख ज्यामुळे अडचणीत आले ते शंभर कोटींचं लेटर बॉम्ब प्रकरण नक्की काय होतं तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक कार लावण्यात आलेली या कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली देशातल्या मोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर अशा प्रकारे स्फोटक ठेवण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा निर्माण झाला जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले तेव्हा या सगळ्या मागे एक पोलीस अधिकारी असल्याचं है। समोर आलं ते पोलीस अधिकारी म्हणजे सचिन वाझे तेव्हा सचिन वाझे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख होते मुकेश अंबानी यांच्याकडनं खंडणी उकळण्यासाठीच ही स्फोटकांनी भरलेली गाडी अँटिलिया बाहेर लावल्याचा आरोप झाला त्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालय आरोपीच्या पिंजऱ्यात आलं दरम्यान मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकून खळबळ माजून दिली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना एक पत्र लिहिलं होतं या पत्रात त्यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाजे यांना कोटींची खंडणी गोळा करायला लावल्याचा आरोप केला यासाठी देशमुखांनी वाझेंना अनेकदा आपल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं मुंबईमध्ये सतराशे पन्नास बार आणि रेस्टॉरंट आहे प्रत्येकाकडनं दोन ते तीन लाख गोळा केले तरी चाळीस ते पन्नास कोटी उपलब्ध होतील उर्वरित रक्कम इतर मार्गांनी गोळा करता येईल असा आदेश अनिल देशमुखांनी वाझेंना दिल्याचा आरोप परमवीर सिंग यांनी केला होता या लेटर बॉम्बनंतर मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या आदेशानुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झालेला त्यानंतर ईडी आणि सीबीआयकडनं देशमुखांची चौकशी झाली आणि त्यांना जवळपास तेरा महिन्यांचा तुरुंगवास झाला सध्या अनिल देशमुख जामिनावर बाहेर आहेत शंभर कोटींच्या खंडणीबाबत तपास यंत्रणांकडे कसलाही पुरावा नसल्याचा युक्तिवाद देशमुखांच्या वकिलांनी कोर्टात केला तसंच त्यांना वेगवेगळे आजार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर देशमुखांना हायकोर्टाने जामीन दिलाय त्यानंतर शंभर कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती या आयोगानं सुद्धा सरकारकडे आपला अहवाल सादर केलाय पण हा अहवाल सरकारनं अजूनही सार्वजनिक केले नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्याकडनं करण्यात आलाय या अहवालात देशमुख यांना क्लीनचीट दिल्याच्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या होत्या याशिवाय अनिल देशमुख यांच्यावरती शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप असला तरी प्रत्यक्षात ईडीनं आपल्या चार्जशीट मध्ये केवळ एक कोटी एकाहत्तर लाखांचा उल्लेख केल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय आता या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे श्याम मानव इतकी वर्ष मला ओळखतात आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला एकदा विचारायला हवं होतं अलीकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले सुपारी घेऊन आरोप करणं हे त्यांचं काम आहे अशा सुपारी वाजांच्या नादाला श्याम मानव लागले नाहीत ना हे एकदा पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली याशिवाय त्यांनी अनिल देशमुखांना सुद्धा इशारा दिलाय अनिल देशमुखांनी याआधी माझ्यावर आरोप केले होते त्यावर मी आधी बोललो नव्हतो पण अशा प्रकारचं राजकारण मी कधीही करत नाही कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर त्यांना सोडत नाही मला देशमुखांना एकच सांगायचंय त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडं काही व्हिडिओ दिलेत त्यामध्ये अनिल देशमुख हे शरद पवार उद्धव ठाकरे आणि सचिन वाजे यांच्याबद्दल काय बोलताय ते दिसतंय रोज माझ्यावर कुणी आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही वेळ आली तर त्या सगळ्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही असं फडणवीसांनी म्हटलंय आता एकीकडं फडणवीसांवर आरोप होत असताना अनिल देशमुख यांचं सुद्धा एक प्रकरण आजच उजेडात आलंय देशमुखांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याचा आरोप आहे गिरीश महाजन यांच्यावरती गुन्हा दाखल करावा यासाठी मुंडे यांच्यावर दबाव आणला असा आरोप करण्यात आलाय गिरीश महाजन हे संचालक असलेल्या शैक्षणिक संस्थेत वाद झाला वा होता या संस्थेचा ताबा कोणाकडे असावा यावरनं महाजनांनी संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता त्यावर देशमुखांनी प्रवीण मुंडेंना फोन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पण हे प्रकरण पुण्याच्या हद्दीत येत असल्यानं तिकडच गुन्हा दाखल करावा अशी भूमिका मुंडेंनी घेतली होती त्यावरनं अनिल देशमुख आणि मुंडे यांच्यात वाद झाला होता असा आरोप सीबीआय न्यायालयात केलाय आता या नव्या प्रकरणावरनं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकंदर आधी श्याम मानव यांनी अनिल देशमुखांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेला आरोप त्यानंतर अनिल देशमुखांनी त्याला दिलेला दुजोरा आणि लगेचच फडणवीसांनी त्यावरती दिलेली तिखट प्रतिक्रिया आणि अनिल देशमुखांच्या संदर्भात बाहेर आलेलं आणखी एक प्रकरण या सगळ्यामुळं आता पुढच्या आगामी काळामध्ये राजकारण आणखीनच स्थापण्याची चिन्ह आहेत तुम्हाला या संपूर्ण घडामोडींबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा